एमसीएम टीव्ही आणि साईसागर एंटरटेनमेंट आयोजित स्टार महाराष्ट्राचा पुरस्कार सोहळा पर्व 10वे पनवेल येथील 21 सप्टेंबर रोजी आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात संपन्न झाला. पण यांच्याकडून अनेक कलाकारांना सुद्धा हा पुरस्कार वितरित करण्यात आला असून उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. तसेच आगामी काळामध्ये यांचा सिनेमाही येणार असल्याचं जनार्दन शिंदे यांनी सांगितले आणि अनेक कलाकार मंडळी उपस्थित होती. माननीय जॉनी राऊत साहेबांना आपण नेमकंच ऐकलेलं आहे. अतिशय विनोदी अभिनेते म्हणून त्यांचं नाव भारतात प्रसिद्ध आहे. अनेक चित्रपटातून त्यांनी भूमिका केलेल्या आहेत. अतिशय उच्च दर्जाचा अभिनय इथे करतात आणि त्या विनोदातून खूप काही सांगतात. आगरी आणि कोळी भाषेचा हिंदी आणि मराठी दोन्ही भाषेमध्ये तो चित्रपट आहे. जवळपास 17 भाषेमध्ये आम्ही तो डब करून चित्रपट आम्ही भारताच्या विविध कोपऱ्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे माझे जे निर्माते आहेत डीबी मळवी सर आहेत, कल्पेश मुंबतरावजी आहेत, कुशल आठवलेजी आहेत, किरण तायडेजी आहेत, माझी पत्नी सह प्रतिमा शिंदे आहेत, त्या सर्वांनी मिळून आम्ही पैसा जो लावलेला आहे तो 100% आम्ही रिटर्न आणण्याचा प्रयत्न आमचा राहील. लवकरच हा चित्रपट आम्ही चित्रपटगृहामध्ये पोचू. त्यावेळेस सर्व कलावंतांचं सर्व प्रेक्षकांचं सहकार्य खूपच गरजेचं राहील. जय हिंद, जय महाराष्ट्र. सिनेमाचे दिग्दर्शक म्हणा किंवा निर्माते म्हणा, या सगळ्यांचे मी आभार मानतो की मला या सिनेमाचा एक छोटासा भाग केला त्यांनी. आणि हा सिनेमा करताना खूप मजा आली, कारण शिंदे साहेबांबरोबर हा माझा पहिलाच सिनेमा आहे. आणि हा सिनेमा करताना असं वाटलं नाही की आम्ही सिनेमा करतोय, एक मजा करतोय असा हा सिनेमा आहे. आणि हसता हसता झालेला सिनेमा आहे आणि खूप एन्जॉय केलेला सिनेमा आहे. जी भाषा मी पहिल्यांदा साता समुद्रा पार नेली, 40-45 देशांपर्यंत नेली, बँकॉक, मलेशिया, साऊथ आफ्रिका, तांझानिया, कॅनडा अशा सगळ्या देशांपर्यंत नेली. आणि या भाषेमुळे मला या अख्ख्या देशांमध्ये फिरण्याचा योग आला आणि मला कामं मिळाली. ती भाषा होती आगरी बोली भाषा, जी रायगड आणि ठाणे जिल्ह्यापुरता मर्यादित आहे. जिला फक्त डोंबिवली, कल्याण, विरार, वसई, नालासोपारा, भिवंडी आणि अशा ठिकाणी ऐकली जात होती. ती भाषा मी झी मराठीच्या माध्यमातून हास्यसम्राटमधनं संपूर्ण महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात पोचवली. आणि त्या भाषेला सिनेमाच्या माध्यमातून थोडस पुढे न्यावं म्हणून शिंदे साहेबांनी मला या चित्रपटात आगरी बोली भाषेचा मान दिला की मी ती भूमिका साकारू.